ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। विक्यामने गँगवर दुसऱ्यांदा मोका अंतर्गत गुन्हा, कारावासात असतानाही टोळीचे कारनामे सुरूच। कारावासात असतानाही मोबाईलवरून खंडणी मागणाऱ्या कुख्यात पिस्तूल तस्कर मन्या उर्फ मनीष राम विलास नागोरी आणि विक्या उर्फ विकास राम अवतार खंडेलवाल यांच्या विक्यामने गँगवर दुसऱ्यांदा मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती पोलीस उप अधीक्षक बाबूराव महामुनी यांनी दिली। कारावासात असतानाही मनीष नागोरी, विकी खंडेलवाल व शकील गवंडीसह टोळीचे कारनामे सुरूच आहेत, तर चौथा साथीदार भीमा चव्हाण हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता। गत आठवड्यात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने त्याला जत येथून अटक केली। कारागृहात असलेल्या नागोरी व खंडेलवाल यांनी जमिनीसाठी पैशाची गरज असल्याने शकील व भीष्मा उर्फ भीमा याच्या मदतीने इचलकरंजीतील सूत व्यापारी हेमंत हिरालाल राठी राहणार विवेकानंद कॉलनी याच्याशी संपर्क करून 25,000 खंडणी मागितली, त्यातून 15,000 रुपये उकळले। त्याद्वारे त्यांनी 10 मोबाईल हँडसेट, 5 चार्जर, 5 व्हीसील, 2 पेनड्राय व 1 किलो गांजा आदी साधन सामुग्री कारावासातील नागोरी व खंडेलवाल यांना पुरवली। जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गवंडी व चव्हाण यांचा यामध्ये हात असल्याचं निष्पन्न झालं, त्यामुळे या चौघांच्या विरोधात मोका कारवाईचा प्रस्ताव शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे सादर केला होता। त्याला विशेष पोलीस महानिरीक्षकांनी हिरवा कंदील दर्शवला असून विक्या मन्या टोळीवर दुसऱ्यांदा मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी करीत आहेत। महानगर न्यूज साठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे।